अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यात चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे रावेर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार श्रीराम पाटील यांनी पाहणी केली आहे। याप्रसंगी शरद पवार गटाचे तालुका अध्यक्ष किशोर पाटील, शिवसेना ठाकरे गटाचे तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर बोरसे, डॉक्टर प्रशांत पाटील यांच्यासह आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। या बातमी इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।